Let out. काय रे ए आहे कर ओपन ओपन हात दोन ओपन करके रखो एक मिनट फ्लेक्स ओपन कर एक मिनट तू चाइल्ड पोज मध्ये जा ना लोअर बैक पैक की मीट में मीट में एक हात धो लो इथे स्थाना जिथे सांगले तू मूव झाली यार सोनाली हँड ओपन ओ शिट हँड ओपन आगे आर यू सीरियस ओ पुल होता पुल होता ओ गॉड कोई नहीं कोई नहीं कोई नहीं कोई नहीं फ्रैंक काय झालं तुला एवढा बारीक का झालाय आय डोंट लाईक टू प्ले विथ माय बॉडी माझ्या भावाने मला दाखवलं की आधी जिम लावायचे तर तुला किती जोर मारता येतात ते बघू सो आय डिड दॅट अँड वॉज फ्लॅट दिवसाला ॲटलीस्ट हॅव लाईक अ डझन ऑफ एग व्हाईट्स विच इज नॉट टू मच वे प्रोटीन इज नॉट ॲट ऑल हार्मफुल डेफिनेटली बी अवेअर अबाउट विच ब्रँड्स यू आर हॅव्हिंग FDA अप्रूव्ड आहे का यू विमेन इन माय जिम ते पुरुषांना लाजतील असं वेट लिफ्टिंग करते तुला कळतंय का तू काय केलंयस हो कन्फर्ट झोन मध्ये आलो ते संत्र आणि मोसंबी मध्ये मी कन्फ्युज होतो ऑरेंज इज वॉट बाप रे अरे ए भूषण क्या बात है यार अमेजिंग एक मिनट थाम जरा एक मिनट ये क्या साइज का है इसका साइज क्या है रिसेंटली तरी मेजर नहीं केला है बट कमाल यार म्हणजे आई थिंक आपल्या इंडस्ट्री मध्ये तू एकटाच असा असशील जो कंटिन्युअसली फिटनेस आणि यू नो लाइक मेंटेनिंग युअर बॉडी आणि हे सगळं करतोय आणि ते दिसतंय सगळ्यांना वेगवेगळ्या गोष्टी फक्त ट्राय करत असतो कधी काही चुकतात पण त्यातनं शिकत असतो सो बट इट्स फन लहानपणापासूनच असा फिट आहेस का नॉट एट ऑल मी लहानपणी उलट सगळ्यात जास्त वीक होतो माझ्या भावाने मला दाखवलं की आधी जिम लावायचे तर तुला किती जोर मारता येतात ते बघू सो आय डिड दॅट अँड वॉज फ्लॅट नॉट इवन वन म्हणजे जे खाली गेलो मला वर येता यायचं नाही इतका वीक होतो 11वीत सुरुवात केली आणि त्यानंतर मग 3 महिने आहे मग 3 महिने नाही मग बिल्ड थोडीशी झाली आणि जसं सुरुवातीला सगळं बनवत आधी आर्म्स देअर वॉज द ओनली फोकस की पहिले बायसेप्स असले पाहिजेत देन यू हा असं सगळं त्याचा फोकस असं होता हळूहळू फिटनेस बद्दल अवेअरनेस येत गेला आणि तसं मग कंटिन्युअसली आता आय गेस ऑलमोस्ट इट्स बीन 10 इयर्स ॲटलीस्ट आय एम वर्किंग आउट रेग्युलर वाव पण मग तुझं जनरल फिटनेस रुटीन काय आहे इट्स जस्ट लाईक नाही रेग्युलर रुटीन झालं की आपण सकाळी उठल्यानंतर ब्रश करतोच ना इट इज नॉट की आज मी ब्रश कसं करू मग हा ब्रश वापरू यू डोंट थिंक यू जस्ट ब्रश युअर टीथ इट इज दॅट वेज फॉर मी की वर्कआउट करायचाच आहे तर ते कधीही आपल्या रुटीनमध्ये कधी असेल तसं आंघोळ करायचे ब्रश करायचं तसं वर्कआउट झालाच पाहिजे तो अर्धा तास पाऊण तास हा काढायचाच पण म्हणजे असं एक सर्टन रुटीन असतं ना की मी उठल्यावरती फॉर एक्झाम्पल हे पितो किंवा हे खातो मग एवढ्या वेळानंतर मी जिमला जातो असं रुटीन आहे का आयडियली रुटीन प्रमाणे सकाळी उठल्यानंतर मी खूप जास्त पाणी पितो आय हॅव माय कॅल्शियम यू नीड युअर कॅल्शियम इन द बॉडी ऑल्सो आपलं अफेक्ट होत असतं तर त्यामुळे त्याप्रमाणे कॅल्शियम इनटेक सुद्धा लागतो सो फर्स्ट आय स्टार्ट विथ माय कॅल्शियम अँड मग परत थोडा वेळ गेल्यानंतर ब्रश केल्यानंतर देन आय स्टार्ट विथ माय रेग्युलर रुटीन विच इज डायट वाईज सुद्धा सगळ्यात आधी मी असं खूप हे नाही पण आय लाईक एग्ज अ लॉट सो आय लाईक स्क्रॅम्बल्ड एग्ज विथ चीज विथ माय मेटाबॉलिझम इज एक्स्ट्रीमली हाय तर उलट आहे मला वेट मेंटेन करणं इज अ टास्क दिवसाला ऍटलीस्ट हॅव लाईक अ डझन ऑफ एग व्हाइट्स विच इज नॉट टू मच आणि मग किती तास म्हणा अर्धा तास 2 तास आणि भूक लागते नो नो ऍज अन एक्सरसाइज किती वेळ करतो एक्सरसाइज वा 2 तास मिळाले तर 2 तास वर्कआउट करीन पण तेवढं जर अर्धा तास मिळाला अर्धा तास सुद्धा वर्कआउट करीन पण एव्हरी डे ऍटलीस्ट प्लॅन की 1 ते 1.5 तास मला वर्कआउट करता येईल असं स्केड्यूल प्लॅन करतो एखाद्या प्रोजेक्ट साठी तू खूप तुझी बॉडी बनवलेली आहेस आणि ती अचानक तू एकदम लूज केली किंवा काहीसाठी तुला खूप एक्स्ट्रा मेहनत करून एक्स्ट्रा बॉडी असं काही झालं आहे कारण त्याच्यामध्ये तुला काय काय म्हणतात ना प्रॉब्लेम आले का किंवा काही काय मेहनत घ्यावी लागली दिस हॅपन्ड फॉर गोंदिया आधारे गेल्या बऱ्याच वर्षात मी असं कधी केलं नव्हतं आय डिडंट प्ले विथ माय बॉडी इट इज अ टास्क आयडियली या या बऱ्याच वेळेला काही फिल्म्स मध्ये विचारलं होतं अँड कॅस दे एव्हरीवन नोज की मला फिटनेस आवडतो त्यामुळे आपलं एक तुमचं एक बेअर बॉडी शॉर्ट आहे लाईक नो इज इट नीडेड इन द फिल्म तर मला कुठे ती गरज वाटायची नाही इव्हन टाइमपास मध्ये वॉज नोन त्याच्यानंतर बऱ्यापैकी एक ओळख झाली की अरे हा एवढा फिट आहे असे पण त्याच्यात सुद्धा बेअर बॉडीसाठी रिक्वेस्ट केली होती वेन वी वर ऑन द सेट अँड आय वॉज लाईक मला माहिती नव्हतं आणि मी आत्ताने बेअर बॉडी अचानक
इफ वी वॉन्ट टू देन आय वर्क ऑन द बॉडी अकॉर्डिंगली. आणि जिम मध्ये कोण बेअर बॉडी वर्कआउट करतं? तर म्हटलं नको आय कीप अ वेस्टर्न रविदा रोज देख ओके लेट्स डू दॅट. प्लस दामोदर सापेकरांची शरीरयष्टीच तशी होती, कारण की ते खूप जास्त सूर्यनमस्कार करायचे हजारांमध्ये. लिटरली असं वाटतं की हे चुकून बोललाय का त्याच्यात हजार, तर इट हॅज मोर दॅन 1000 सूर्यनमस्कार ते दिवसाला काय तेवढंच पळणं असायचं, चालणं असायचं. ज्या व्यक्तीचं असं चालणं आहे हा वर्कआउट असेल, त्याची बॉडी कशी असेल, ती जिम मधली बीफ्ड अप बॉडी नक्कीच नाही, ती खूप जास्त लीन असणार. त्यासाठी म्हणून मला डाएट करावा लागला अँड आय फॉलोड अ स्ट्रिक्ट डाएट. आय फॉलोड किटो, जो बऱ्यापैकी बऱ्याच जणांना किटो केला काही, पण अगेन मी कधीच ना खूप जास्त बल्की नव्हतो, थोडंसं नेव्हर देअर. पण ह्याच्यात मला तेच मसल सुद्धा रिड्यूस करणं गरजेचं होतं, तर त्यामुळे आय डिड दॅट अँड इट वॉज डिफिकल्ट फॉर मी टू रिलेट टू माय सेल्फ. कारण मी स्वतःला एवढं लीन कधी पाहिलं अँड मोर दॅन मी द फॅन्स. हो, पण मी सुद्धा तुला तेव्हा भेटले होते आणि मी म्हटलं की अरे तुझी बॉडी मला आठवते की यु नो यू आर लाईक कम्प्लिटली टोनम. काय झालं तुला एवढा बारीक का झालाय? सगळ्यांचं असं ह्याच्यापेक्षा बारीक नव्हतं सर, इज लाईक असं होत होतं त्यावेळेला की मी टी शर्ट वर करून दाखवू नाही शकत ना, दिस इज फॉर दोज ॲब्स. कारण की फॅट लॉस होणार तर तो इकडनं सुद्धा होणार आहे. ऑलरेडी आय हॅड अ नॅरो फेस, सो ऑन कॅमेरा एकतर बॉडी तशी पाच किलो जास्त दिसते. हो, चेहरा नॅरो असेल तो कॅमेरावरती परफेक्ट दिसतो, करेक्ट. इन पर्सन बघताना ते जास्त बारीक वाटणार. हो, जर का एखाद्या रोल साठी तुला असं भरपूर वजन वाढवायचं झालं तर यू विल डू इट? नॉट रिअली, आय डोंट लाईक टू प्ले विथ माय बॉडी. पण अगेन खूपच चॅलेंजिंग, आणि की जसं म्हटलं की येस दिस इज सम वर्थ इट असेल, तर वर्थ इट असेल. जसं गोंदियाला साइड इवन शेव माय हेड, तर तसं आय विल डेफिनेटली, बट आय विल टेक केअर की त्याच्यासाठी योग्य वेळ दिला असेल. बऱ्याच वेळा ना पुरुष म्हटलं की जिम, बायका म्हटलं की योगा किंवा पिलाटेस, असं एक इक्वेशन आहे, त्याच्याबद्दल तुला काय म्हणायचं आहे? असं आयडियली नाही आहे, बिकॉज आय नो फ्यू वुमेन इन माय जिम, ते पुरुषांना लाजवतील असं वेट लिफ्टिंग करतील. सो आय नो वुमेन हु वुड बी द बेस्ट वेट लिफ्टर्स ऑल्सो, किंवा जिम प्रॉपर वर्कआउट करतील. अँड ॲट द सेम टाइम देर आर मेन की जे योगामध्ये नेक्स्ट लेवलला आहेत. अनदर थिंग, मला योगामध्ये खूप इंटरेस्ट आहे, बट फॉर इयर्स आय बीन प्लॅनिंग की मला पुढे शिकायचं आणि कधी शिकलो नाही. वन सेशन आय हॅड फॉर योगा, वेळ नाही आली. हा पाय मानेच्या मागे जातोस, मी एरवीज ते स्ट्रेचिंग करतात. काय सांगतोस? एनी पॉइंट ऑफ व्ह्यू, जस्ट गोज. बरेच वेळा ना जिम करणाऱ्यांची बॉडी खूप टाइट असते, स्पेशली हॅमस्ट्रिंग्स अँड क्वॉड्स. इफ यू कॅन डू दॅट देन आय थिंक यू शुड थिंक. जे स्ट्रेचिंग रेग्युलरली करतोय ना, आणि ऑल्सो की माय बॉडी इज ऑलवेज बीन व्हेरी नॅचरल. खूप मिसकन्सेप्शन इज की प्रोटीन शेक चांगले आहेत की नाही, सप्लिमेंट्स चांगले आहेत की नाही, किंवा स्टेरॉइड्स हे खूप मोठा हवा केला जातो की यु नो इट्स व्हेरी बॅड, तर ते तू काही केलंयस का? स्टेरॉइड्स आणि सप्लिमेंट्स यातला मधला एक डिफरन्स लक्षात घ्यायला पाहिजे. आयडियली स्टेरॉइड्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज सप्लिमेंट्स. बऱ्याच वेळा ना आजकाल न्यूज पेपर्समध्ये आपण आर्टिकल्स वाचतो कोणाची तरी डेथ झाली सप्लिमेंट्समुळे, अँड पेरेंट्स अँड फॅमिली मेंबर्स आर ऑल स्केअर्ड की पावडर खाऊन ही डेथ झाली. प्रोटीन, व्हे प्रोटीनने कोणीही मिळेलं नाही आजपर्यंत. ओके, व्हे प्रोटीन इज नीडेड वेन युअर बॉडी नीड्स एक्स्ट्रा प्रोटीन, जे तुमच्या डायटमधून नाही जात. आपल्या डायटमधून तेवढे प्रोटीन्स नाही जात, जर जात असतील यू कॅन मेजर इट कॅल्क्युलेटेड, यू डोंट नीड प्रोटीन्स. सो व्हे प्रोटीन इज नॉट ॲट ऑल हार्मफुल. Definitely be aware about which brands you are having. FDA approved आहे का? करेक्ट. आपल्याकडे आता हे सर्टिफिकेशन एक एक सगळे आलेले आहेत, त्यानुसार अप्रूव्ड आहेत. कॅन डेफिनेटली गो फॉर प्रोटीन्स. स्टेरॉइड्स इज नेक्स्ट लेवल. बिकॉज ऑफ स्टेरॉइड्स यू कॅन लिफ्ट हेवी वेट, बॉडी परफेक्ट होते. सायकल संपल्यानंतर युअर बॉडी रिॲक्ट्स अगेन डिफरंटली. मग तुमचा आत नाही होता, अरे मला आधी एवढं वेट जायचं होतं, दॅन यू गो इन टू दॅट इगो की अरे आधीसारखं वेट नाही झालं, माय बॉडी इज चेंजिंग, सो आय नीड अनदर सायकल. आजकाल बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा सर्रास घेतलं जातं, पण कीप स्टे अवे फ्रॉम इट. तुझं कोण इन्स्पिरेशन आहे फिटनेस आणि वर्कआउटसाठी, बॉडी की ही अशी बॉडी पाहिजे मला, किंवा द वे दिस गाय वर्क्स आउट, की हे माझं इन्स्पिरेशन आहे? ऋतिक, आय डेफिनेटली लाईक द वे ही हॅज मेंटेन्ड हिमसेल्फ. त्यानंतर देर आर मेनी, आज इंस्टाग्राम एवढा आपला सर इंटरनॅशनल बॉडी बिल्डर्स आहेत, मग तू त्यांना फॉलो करून त्यांचे वर्कआउट रुटीन्स तू करतोस का? आय ट्राय टू फॉलो दोज वर्कआउट्स, असं आय डेफिनेटली डू. सो जुलियनचे वर्कआउट्स मला बऱ्यापैकी आवडतात, अगेन बिकॉज लेग वर्कआउट इज माय फेवरेट, आणि त्यांचं सुद्धा क्वॉड्स आणि हॅमस्ट्रिंग्स आणि ह्याचे वर्कआउट्स खूप जास्त आहेत. बट आय लाईक मिलिंद सोमण्स फिटनेस ऑल्सो, येस, फॉर युअर. सो एक आपण टार्गेट, आय एम टू बी दॅट फिट इन दॅट अँड दॅट एज. आणि आय थिंक मीच काय, पण बऱ्याच मुलींचा ही इज लाईक अ हार्ट थ्रोब आणि इज लाईक अ क्रश, की ज्या पद्धतीने मेंटेन केलंय लीन आणि स्टील लाईक टफ अँड एनर्जी. या या ॲब्सोल्युटली, हॅट्स ऑफ टू दॅट. आणि असं फिटनेस, हे खरं फिटनेस मेंटेन, येस, कन्सिस्टन्सी आहे त्याच्यामध्ये. कधी तुला जिममध्ये इंजुरी वगैरे झाले का, की तू खूप
खूप ओव्हर केलंस आणि की ना की पुश केलं जास्त एक्स्ट्रा आणि तुला इंजुरी झाली. मायनर इंजुरीज होतात कधी कधी की आपण कॉन्सन्ट्रेशन नसेल आणि त्यावेळेला कधीतरी बॅकवर लक्ष कुठेतरी दुसरीकडे असेल असं आलेलं आहे. बरेच जणांना सपोर्ट द्यायला येतात की दे हेल्प यू टू वेट लिफ्ट द वेट आणि ते करताना त्यांचा बॅलन्स चुकतो आणि त्यांनी पण पूल होतो. Another thing that I love is you want to challenge yourself. Na challenge it like me rack pasna weight uchlin ani te asa mhanat I'll not drop my weight, I'll keep it back in the rack. So for me that ek rep kami mar pan te tipparyant thevnat ti energy ani te jata na, that is important for me. So that is what I correct. And that is how you stay away. And I think that actually तो जो तुझा ॲटिट्यूड आहे जो जिममध्ये आहे किंवा फिटनेसमध्ये तो कुठेतरी प्रोफेशनल लाईफमध्ये पण उपयोगी पडतो. बिकॉज दॅट आय बिल्डिंग तू म्हणाला त्याप्रमाणे तू फीड करतोयस. ओके, ह्याची नेगेटिव्हिटी मी नाही अफेक्ट होऊ देणार. देर आर व्हेरी फ्यू हू थिंक लाईक दॅट अँड आय एम शुअर की तू आत्ता हे जे सगळं बोलतोयस ते ऐकून बऱ्याच जणांना तो डिफरन्स किंवा ती एक तो थॉट प्रोसेस कुठेतरी फॉलो केला पाहिजे हे कळेल. या मे बी यू विल इन्स्पायर सो मेनी पीपल द वे यू हॅव बीन इन्स्पायर्ड. तुझी स्किन सॉलिड मस्त आहे, रिंकल्स किंवा एक जनरल टेक्स्चर जे असतं त्याच्यासाठी आप क्या करते हो? अगेन दॅट इज अ डायट दॅट रिफ्लेक्ट्स. दुसरी गोष्ट, आय एम अ नॉन स्मोकर नॉन ड्रिंकर. खूप व्हेरी गुड. अगदीच मी वाईन पितो, खूप आग्रह केला तेही इट वुड बी ओनली विथ फॅमिली मेंबर्स किंवा अगदीच क्वचित. तर या दोन गोष्टी कम्प्लिटली नाही असल्यामुळे त्या तर रिफ्लेक्ट होतातच. आणि येस, आय टेक केअर ऑफ माय स्किन अ लिटल बिट. अगेन इट डिपेंड्स फ्रॉम स्किन टाईप्स. तुमची कसं स्किन टाईप आहे, स्किनला काय पाहिजे, तर तुम्ही ऑटोमॅटिकली ओळखू. यू हॅव ऑइली स्किन, यू डेफिनेटली कांट अप्लाय ऑइल सो मच. करेक्ट, बट दॅट इज व्हॉट आय डू अँड बट इट्स वर्किंग फॉर यू अँड इट्स शोईंग. बट थँकफुली टच वुड यू हॅव अ गुड बॉडी, यू हॅव गुड फिजिक, यू हॅव गुड स्किन अँड यू अ गुड पर्सन. पण हे सगळं जरी असलं तरी मला तुला आता थोडंसं काहीतरी असं फिटनेस फायरमध्ये टाकायचं आहे. सो वेन आय बी आस्किंग यू लॉट ऑफ क्वेश्चन, सो जस्ट बी प्रिपेअर्ड. ओके, सो तू खूप म्हणजे रिलिजियसली जिममध्ये किंवा फिटनेसमध्ये आहे, सो ऑल दीज इक्विपमेंट्स आर लाईक गॉड फॉर यू, बरोबर? तर आता आपण जे पुढचं फिटनेस फायर खेळणार आहोत त्याकरता तुला मला ही गोष्ट द्यायची आहे. त्याला काय म्हणतात? डंबेल. करेक्ट. सो ह्या डंबेलवरती हात ठेवून तुला म्हणायचं आहे की मी जे बोलेन ते खरे बोलेन. तू खरे बोलमध्ये आलेला आहेस, तर तुला ह्याची शपथ घेऊन तू सगळं जे बोलशील ते खरं बोलेन असं सांगायला लागणार आहे. मी जे बोलेन ते खरं बोलेन आणि खरं सोडून दुसरं काही बोलणार नाही. येस. तर या फिटनेस प्लॅनमध्ये मी तुला काही प्रश्न विचारणार आहे आणि ते प्रश्न विचारता विचारता तुला काहीतरी ऍक्टिव्हिटी करायची कंटिन्युअसली. सो तुला काय करायला आवडेल? पुशअप्स. सुपर. पण ह्या ओव्हरऑल प्रोसेसमध्ये मी पण इन्वॉल्व पाहिजे ना. मग आता काय करायचं की तू पुशअप करणार आणि त्याच्यामध्ये मी तुझ्या पाठीवर बसणार आणि ते बसल्या बसल्या तुला पुशअप मारायचे. इझी आहे. रिअली? यू थिंक यू कॅन पुल ऑफ फॉर ऑल द क्वेश्चन्स? हो, एवढंच टेन्शन आहे. जेव्हा एवढा कॉन्फिडन्स दाखवतो ना तेव्हाच आपण खचतो कदाचित. सो लेट्स सी तू कितीपर्यंत किती क्वेश्चन्स पर्यंत पुल करू शकतोस. बट विल ट्राय. कोणाबरोबर तुला वर्कआउट करायला आवडेल? नाव आहेत विशाखा सुभेदार, वैभव मांगले, उषा नाडकर्णी. आणि तुला पुशअप करायचे? विशाखा सुभेदार. बाय. मैत्रीण आहे आणि इट वुड बी फन खूप असेल वर्कआउट करताना. आणि कोणाबरोबर वर्कआउट करायला आवडणार नाही? काश्मीर महाजनी, वैभव तत्ववादी, पूजा सावंत. असंच की बा एनी फॉर एनी रिझन तुला की नाही यांच्याबरोबर मी वर्कआउट नाही करू शकत बिकॉज मे बी एनी रिझन ना. सो इट वुड बी पूजा कारण की आम्ही खूप फोटोज काढत बसू आणि गप्पा मारू. फिटनेस मॅरेज कोणासोबत करायला आवडेल? फिटनेस मॅरेज? या नॉर्मल मॅरेज असतं, आमच्याकडे फिटनेस मॅरेज पण असतं. अगदीच कोणी नसत, हे किती वाईट आहे. लवकर ना, ऑप्शन्स नाही, तुला जी पाहिजे ती सांग, तुझी आवडती. फिटनेस मॅरेज आय वुड लाईक इट विथ सोनाली खरे. Because you're married to Bijoy. And Bijoy kadun khup shikli astu yoga. So I would like to get married to you and learn that yoga from you. Okay, so next time mi madhav naav pan allowed nahi ase sangnare I think. Okay, tu ata khup eligible bachelor ahes ani evda you know sangla sagya muli ase tujhya kade lagna sathi far utsuk ahet. Pan tula tujhi muli kadna kay apeksha ahe? Tichi figure 36 24 36 ashi asavi ka tichya madhe 36 gun julle paije tasa asava ka tichi bank chi figure 36 24 36 vagare ashi ashi so on asavi. अनडाऊटेडली तिची फिगर बँक फिगर आणि ठीक आहे, ॲटलिस्ट ती हेल्थ कॉन्शियस असावी. सो आता मी पुढचे प्रश्न तुला विचारेन, ते तू फक्त नुसते तुझे पुशअप मारून दे. स्क्वॉट्स मारता मारता झालं. जिममध्ये कोणाला स्टॉक करतोस का किंवा इन सोशल मीडियावरती
चोरून फिटनेस वगैरे असं चोरून असं नाही पण हा बरोबर म्हणजे आपण व्हिडिओज बऱ्याच वेळेला सेव्ह करतो वगैरे पण असं पर्टिक्युलर नसतात ओव्हरऑल सजेशन मध्ये बरेच व्हिडिओज येतात आणि ते मी लाईक करतो अँड आय युजली स्टॉक देम ओव्हरवेट व्हायचं असेल तर होशील का व्हेरी क्लिअर ओके मराठी इंडस्ट्रीमध्ये तुला कोणाला ट्रेन करायला आवडेल मुलगी किंवा मुलगा एनीबडी मला टुंपाला प्रार्थनाला ट्रेन करायला आवडेल बिकॉज पोस्ट वेडिंग शेट पुट ऑन अ लिटल वेट आणि त्याचा रिड्यूसही करते तर त्या रिडक्शन मध्ये आय वुड लाईक टू वर्कआउट विथ हर अँड ट्रेन यू प्रार्थना नाईस तुला समजा या तीन मुलींबरोबर एका आयलंड वरती मी पाठवलं हा तर तुला वाव विथ सोनाली अरे आय एम प्रमोटिंग युअर शो वाव विथ सोनाली ओके व्हेरी फनी चल कंटिन्यू कर गुड बॉय वाली इमेज गेलेली आहे माझ्याबद्दलची होती शेवटी कार्यक्रमाच्या शेवटी अशी ती ढासळत चालली ओके सो या तीन मुलींपैकी कोणाबरोबर तुला वर्कआउट करायला आवडेल कोणाबरोबर ॲडव्हेंचर्स करायला आवडतील कोणाला तिकडे सोडून द्यायचं आणि यायला आवडेल आज तीन नावं आहेत प्रार्थना संस्कृती आणि पूजा प्रार्थनाला मी तिथेच सोडील कारण काय बाकी दोघींपैकी कोणाचं नाव घेतलं तर ते भयानक चिडतील माझ्यावरती प्रार्थना अजिबात चिडणार नाही आणि तिला मी त्या आयलंड वर सोडलं जरी अभिषेक जाऊन तिला पिकअप करेल प्रार्थनाला आयलंड वरती सोडील ऍडव्हेंचर्स पूजा बरोबर पूजा इज क्वाईट ऍडव्हेंचरस आणि विट्टा बरोबर संस्कृती बरोबर वर्कआउट करायला आवडेल ओके समजा तुझ्याकडे तीन ड्रिंक्स आहेत ज्याच्यापैकी एक आहे फ्रूट शॉट एक आहे टकीला शॉट आणि एक आहे करेल एका ज्यूस काय काय होतं टकीला तुला कळतंय का तू काय केलंयस व्हेरी टायर्ड फर्स्ट नाव आहे ललित प्रभाकर ओके सेकंड आदिनाथ अँड थर्ड विक्रम फडणीस आदिनाथ इज नेक्स्ट फ्रूट ज्यूस ओके ओके उरले दोन ना टकीला आणि करेला नाव यू कॅन चेंज करेला विक्रम इज विक्रम इज करेले का ज्यूस नाही काही काय विक्रम दरवेळेला गेलो की खूप चांगला चांगला आम्हाला खायला प्यायला देतो म्हणून त्याला कारल्याचा ज्यूस मी वाईन पीत नसलो तरी मला वाईन फोर्स करतो तर त्यामुळे त्याला मी सांगतोय की करेला का ज्यूस फॉर यू सो दॅट नेक्स्ट टाइम यू डोंट आस्क मी टू हॅव वाईन पुशअप चॅलेंज कोणाबरोबर करायला आवडेल तुझं नाव घेऊ शकतो मी जोडू वैभव बरोबर सो यू थिंक ही इज फिट अँड तो तुला येस म्हणून मग ती हा चॅलेंज वाईज वाटेल सुद्धा अशा क्या बात आहे सर सुपर मस्त तू खूप दमलाय स्ट्रेसमध्ये येऊन कधी असं वर्कआउट केलं आहेस का की कोणावर तरी चिडलायस रागावलायस आणि मग आता जाऊन आय जस्ट वॉन्ट टू टेक आउट माय फ्रस्ट्रेशन होतो बऱ्याच वेळेला होतो इव्हन वेन आय एम लो तर असं होतं की आजचा दिवस खूप जास्त लो गेला काय करायचं काय करायचं अँड देन आय गो अँड आय हॅव अ गुड वर्कआउट अँड दॅट वर्कआउट इज मोस्टली लेग्स उलट एनर्जी नाही आणि मूड नाही आहे तर आर्म्स वगैरे करू तर नाही आहे अँड दॅट इज अ मूड बस्ट फॉर मी लिटरली की चेंज होतो बरं तुझ्या कधी तुझ्या फिटनेसवर गॉसिप केलेलं काही ऐकलंयस का मी एकदा नाशिकला असताना एका जिम मध्ये वर्कआउट करत होतो आणि त्या ट्रेनर्स मध्ये हे लागलं होतं कॉम्पिटिशन लागली होती की लेट्स फाइंड आउट की नॅचरल बिल्ट आहे का स्टेरॉइड्स वर घेतली आणि त्यांच्यात पैस लागली होती अँड फायनली दे गॉट टू नो म्हणजे ओव्हरऑल बाकी माहित नाही सोशल मीडियावर होतं का नाही बघितलं आपल्या इंडस्ट्रीमध्ये नाही नाही तेही गॉसिप पण मजे मजेत वाला असतं पण येतं ना ऐकून माय लेग वर्कआउट्स खूप मांड्यांवरनं खूप जास्त होते इफ यू सी माय फेसबुक पोस्ट हॅमलीची टीम खूप चिडवत असते कारण की एकदा एक नाटकाचा प्रयोग झाला आणि त्यानंतर अ गर्ल केम अँड शी इज लाईक की मला तुमचे लेग्स खूप आवडतात सो दॅट वॉज लाईक पण मुलीकडनं अशी कमेंट आल्यानंतर की सर मला तुमचे लेग्स खूप आवडतात तर काय ओके डाएट मध्ये कधी चीट केलंयस हो मगाशीच तू पाहिलं मी की चीट करतो मी आणि त्याने बर्न इट आउट त्यामुळे सो आय थिंक ओव्हरऑल तू प्रश्नांची उत्तरं खूप छान दिलेली आहेस आणि त्याकरता खरे बोल या माझ्या शोमध्ये तुला एक छोटंसं गिफ्ट दिले जात आहे हो सो हे
हे हेल्दी गिफ्ट आहे तुझ्यासारख्या हेल्दी मुलासाठी. रसम नाईस टीज ही माझी कंपनी आहे. आणि आता मला त्याच्याबरोबर एक योगाचं हे दे, पॅकेज दे. डन डन. चल चल डन. डील डील. चल डील. कधीच योगा क्लास पण योगा आणि हार्ट तुला करायला लागेल. परफेक्ट. शो मी समथिंग अँड लेट्स सी की मी ते करू शकतो का. लेट्स डू दॅट. डन. आता इंटरेस्टिंग गेम आहे हा. आता तू मला कळलंस की फिजिकली वगैरे किती फिटनेस वगैरे, पण आता इम्प्रॉम्प्टू उत्तर द्यायला आणि तुझं दिमाग कितना तेज चलत आहे ते आपण बघूया हां. तर मी तुला काही ॲक्टर्स ॲक्ट्रेसेसची नावं सांगेन आणि ते कोणत्या भाजीसारखे किंवा कोणत्या फळासारखे दिसतात किंवा कॅरेक्टरिस्टिक तसं आहे हे तुला सांगायचं आहे आणि ते का तेही सांगायचं आहे. वाय यू आर नेमिंग देम दॅट पर्टिक्युलर फ्रूट किंवा व्हेजिटेबल. ओके चालेल. ओके सो रेडी. मानसी नाईक. आय डोंट नो व्हाय मला चेरीज पटकन डोळ्यासमोर विथ द आईज दॅट शी हॅज. तसं चेरी सारखे गोल गोल डोळे डोळे. सो चेरीज. चेरीज. ओके. पल्लवी पाटील. भेंडी. भेंडीची भाजी. लेडी फिंगर का. शी इज क्वाईट स्लिम आणि पेटीट. या आणि माझी आवडती भाजी सुद्धा आणि पल्लवी माझी आवडती मैत्रीण सुद्धा. ओ सिद्धार्थ चांदेकर. इज लाइक एन ऑरेंज मध्ये मराठी सांग ना. ते संत्र आणि मोसंब मध्ये मी कन्फ्युज होतो. ऑरेंज इज व्हॉट. संत्र म्हणजे सोलाला त्रास होत नाही असं. ओके संत्र. बाय. कधी गोड असतं कधी आंबट असेल कधी ते साल डोळ्यात असं आपले एकदम शॉक ले. मृण्मयी देशपांडे. मुन्नू इज लाईक अ जॅकफ्रूट. थांब मराठी बघितलं फणस कारण गरे आत असतात ना तो गोडवा जरा आत आहे आणि बाहेर काटेरी. हा ऍट टाइम्स पटकन ती हार्श वाटू शकते पण तिचा गोडवा आय एम सो ग्लॅड ऍज अ फ्रेंड आय नो हर आणि तिचा गोडवा सुद्धा मला माहिती लोकांना सुद्धा माहिती पण तेवढंच ती शी इज व्हेरी टफ असं दाखवते. तशी ती आहे फणसासारखी. कूल नाईस. सोनाली कुलकर्णी. आपली सोनाली कुलकर्णी म्हणजे ज्युनियरवाली. फळ भाजी भरपूर साऱ्या भाज्या. अरे मी भाज्या घेतच नाही ना. तू भाजी पण विचार करू. सोनाली ना मला एक असं क्लासी फ्रूट वाटते म्हणजे टँजरीन वगैरे असं वाटतं. नाही यु नो दोज इंटरनॅशनल ऑरेंजेस. टँजरीन. टँजरीन दॅट इज कॉल्ड. हां बघ मला इंग्लिश पण काही नावं माहिती नाही. दड इकडे नाही दड. सो या लाईक दोज ऑरेंजेस आर व्हेरी एक्झॉटिक. या एक्झॉटिक फ्रूट्स अशा व्हेरी डिफिकल्ट टू पील अँड फाइंड आउट. सो शी इज अ नाईस फ्रेंड बट डेफिनेटली वी आर नॉट दॅट. हे की मला खूप सोनाली माहिती असते. आम्ही एकत्र वर्कआउटही करतो रादर एका शहरातले आहोत. शहाळ. शहाळ का. अगेन तिची छान मलई आत आहे त्याच्यात हेल्दी पाणी आहे तो गोडवा हा हळूहळू कळतो. दिसायला पण शहाळ खूप छान दिसतं. प्लेझेंट आपल्याला गोवा आणि समुद्र किनारा युजली आवडतो पण इट इज अ टफ नट ना तसं एक. तर मनवा पण तशीच आहे. शी ॲट टाइम्स शी इज शी लुक्स व्हेरी स्वीट बट शी इज व्हेरी हार्ड. पण तिच्यातला जो गोडवा आहे तो खूप कमी लोकांना. आय अग्री. वेन वन शी डिसाइड्स टू शो दॅट अँड आय एम सो ग्लॅड की मी त्यातला तिचा एक मित्र आहे. गोडवा पाहिला आणि मनवा किती गोड आहे हे मला. नाईस. प्रिया बापट. लिंबू कारण लिंबू खूप जसं एनर्जेटिक सुद्धा अँड शी इज ऑलवेज ऑन दिस हाय. आणि लिंबू तसं आहे यु नो लाईक कधी लो बी पी कोणाला असेल तर यु नो लिंबू सरबत दॅट ऍड्स टू द एनर्जी अँड शी इज दॅट करेक्ट. गुड. मुक्ता बर्वे. आय लव्ह मुक्ता. तर त्यामुळे ब्रोकली. आय लव्ह ब्रोकली अँड व्हेरी हेल्दी व्हेरी. तुम्हाला ते भाजीचं महत्व जर माहिती असेल तर ती आवडेल असं आलंय की वन माईट नॉट लाईक इट वन माईट फाईंड की हे दिसतं खूप छान किंवा अशा आहे अँड त्याचं सो दॅट इज वन व्हेजिटेबल दॅट लुक्स गुड ऑल्सो. इट्स ऑलवेज ग्रीन आणि खाल्ल्यानंतर सुद्धा बेनिफिट्स आहेत. संजय जाधव. ते रूट कोणतं असतं. रूट सुरण. हा सुरण ना असं एक रूट आहे. सुरण असं ना जे बाहेर ब्राऊन कलरचं असतं खडबडीत असतं आणि सर राऊंड. रूटचे मी खूप रेसिपीज ऐकले. रूट आहे म्हणजे भाजी आहे. हा रूट आयडियली. हा हो 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 हो. तर त्याचे खूप रेसिपीज ऐकलेत. काही काही भजी बनवतात काही जण भाजी बनवतात बऱ्याच काही काही गोष्टी बनवता येतात आणि हेल्दी पण ते असणार किंवा ओव्हरऑल एक असं ही भाजी आहे जी मी खूप कमी मला माहिती आहे. संजय दादा असं आहे की आय हॅव हर्ड अ लॉट अबाउट हिम बट यू हॅव्हंट टेस्टेड यू हॅव्हंट वर्कड विथ ऑल ऑफ नोन एम एज हाय संजय दादा कसा आहे सर हे पाहिलं एवढंच हे झालं असं. ही सुरणाची जसं मला माहितीही नव्हतं की याला काय म्हणतात नक्की काय त्याचं हे आहे नक्की मिश्रण काय आहे ऐकलं. हा स्पृहा जोशी. मेथी. ओके सो इट हॅज डिफरंट टेस्ट.
ओके मेथी तुम्ही जशी बनवाल ना तशी त्याची टेस्ट येईल तसंच गृहाचं आहे सो या सो मेथी बिकॉज एक तर आवडती भाजी आहे खूप कांदा टाकून गेली की टेस्टी लागते तीच तेवढी कडू सुद्धा होऊ शकते नीड टू नो हाऊ टू बी बेटर ओए ओके आदिनाथ कोठारे आदी इज लाइक एवोकाडो इट्स अ व्हेरी हेल्दी फ्रूट आणि इट्स लाईक बाय एव्हरीवन वन्स यू नो द टेस्ट बऱ्यापैकी इट हॅज अन ॲप टेस्ट आता लाईक बाय एव्हरीवन माहिती नाही कारण खूप काही जणांना नसेलही आवडत अशा आणि पण ते फ्रूट इट्स अ व्हेरी क्लासी फ्रूट इट व्हेरी क्लासी स्वीटनेस इट इज इम्पोर्टेड एज वेल एज आपल्याकडे पण बनवतात तर असं दोन्ही आणि आहे थँक्यू सो मच फॉर कमिंग आणि एका तुझं जेव्हा पहिल्यांदा तू आलास या इंडस्ट्रीत तेव्हा तुझा एक शो होता आणि त्याच्या काही अवॉर्ड फंक्शनसाठी त्या चॅनलच्या मी तुला भेटले होते बॅक स्टेज पहिल्यांदा तुला मी भेटलं होतं अँड आय स्टील रिमेंबर की मला तू दिसला होतास आणि मी तुला म्हटलं होतं की यू आर अमेझिंग यु नो की आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये पहिल्यांदा मी कोणतरी अशी छान बॉडी गुड फेस गुड परफॉर्मन्स असं बघते अँड आय एम रिअली ग्लॅड अँड गुड लक टू यू सो ती फिगर आणि त्यानंतर आत्ता मी तुला भेटते अँड आय डिंट हॅव अ गुड चान्स टू टॉक टू यू दॅट टाईम आणखीन पण आज आपण पहिल्यांदा एवढा गप्पा मारल्यात आणि खरंच खूप छान वाटलं की आजच्या जनरेशनमध्ये आजच्या मुलांमध्ये एवढा सॉर्टेड आणि एवढा क्लिअर विचार करणारा माणूस मुलगा आहे आणि ही इज काइंड ऑफ अ रोल मॉडेल की बऱ्याच जणांनी त्याला फॉलो करावं की असं फॉलो केलं पाहिजे अशी लाईफस्टाईल हेल्थ अशी फॉलो केली पाहिजे सो आय एम रिअली ग्लॅड टू इथे आलास आणि तुझं हे सगळं रुटीन आमच्याबरोबर शेअर केलंस आणि आपल्या या सगळ्या बघणाऱ्या जे आहेत त्यांना कुठेतरी तुझ्याकडनं इन्स्पिरेशन मिळेल सो थँक्यू व्हेरी मच जस्ट बी द वे यू आर व्हेरी ऑनेस्ट टॉकेटिव्ह आणि हेल्दी आणि जस्ट जेन्युइन ॲट युअर हार्ट यु नो सो जस्ट गुड लक टू यू फॉर यू ऑल युअर फ्युचर आणि एकदा एवढा स्वच्छ मनाचा माणूस आहेस तू तर प्लीज माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणी जे फॉलो करतात किंवा जे बघतायत येस त्यांना सांग येस हाऊ इज स्वीट सबस्क्राईब केलं नसेल तर काय वेगळं सांगायचं थँक्यू करा या व्हिडिओ पर्टिक्युलरली लाईक करा ओके आता मी याच्यावर थोडं आणखीन कदाचित वर्कआउट करेन आता आलाचे तर थोडे टिप्स वगैरे घेते ना मी आणखीन काही बट यू गाईज प्लीज गो ऑन कॅरी ऑन यातलं काही तुम्हाला अडॅप्ट करायचं असेल अप्लाय करायचं असेल तर करा आणि पुढच्या एपिसोडमध्ये भेटा कोणाबरोबर आय डोंट नो कीप गेसिंग बाय